अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात आणखी चौघांना नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पनवेलमध्ये अभिनेता सलमान खानचं फार्म हाऊस आहे. पोलिसांना माहिती मिळाली होती की सलमान खानच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर काही लोक रेखी करून गेलेत आणि सलमानचा घातपात करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर 24 एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान चौघांना अटक केली आहे. या आरोपींकडे काही संशयास्पद वस्तू सापडल्या असून त्याद्वारे सलमान खानचा घातपात करणार होते असं निष्पन्न झालंय. यामध्ये सलमानच्या मुंबईमधील घराची रेखी आणि फार्म हाऊसची रेखी या चौघांनीच केल्याचंही या प्रकरणामध्ये आता उघडकीस आलंय. याबद्दल पोलीस उपायुक्त नेमकं काय म्हणाले पहा. एप्रिल महिन्यामध्ये आमच्याकडे पनवेल शहर पोलीस स्टेशनला बादवी कलम 115, 120 ब आणि 507(2) अन्वय एक गुन्हा दाखल आहे. आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना एक माहिती मिळाली होती सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये की काही लोक जे लॉरेन्स बिश्नोई ग्रुपशी संबंधित आहेत ते पनवेल तालुक्याच्या हद्द्यामध्ये ज्या ठिकाणी सलमान खान यांचं फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी रेकी करून आलेले आहेत आणि त्यांचा ते घातपात करण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आम्ही या गँगशी संबंधित जे लोक आहेत अशांचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत इंस्टाग्राम ग्रुप्स आहेत किंवा इतर जे काही सोशल मीडिया आहेत त्याच्यामध्ये आमचे काही इन्फॉर्मर आमचे काही पोलीस अधिकारी यांना त्याच्यामध्ये आम्ही इन्फिल्ट्रेट केलं. बरेच दिवस हे त्या ग्रुपचे सदस्य म्हणून त्यांनी जी काही माहिती हस्तगत केली आणि त्या माहितीची जेव्हा खातरजमा झाली खातरजमा झाल्यानंतर आम्ही 24 एप्रिल रोजी हा गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान आम्ही एकूण 4 लोक अरेस्ट केले होते. त्याच्यामध्ये अजय कश्यप उर्फ AK उर्फ धनंजय तपेसिंग याला अटक केलेली होती. त्यानंतर गौरव भाटिया उर्फ संदीप बिश्नोई यालासुद्धा गुजरात या ठिकाणावरून अटक करण्यात आली. त्यानंतर वस्पी मोहम्मद उर्फ वसीम चिकना या संभाजीनगर या ठिकाणावरून अटक करण्यात आली आणि जिशान जखनूल हसन उर्फ जावेद खान त्यास बँगलोर या ठिकाणावरून अटक करण्यात आलेली होती. त्या सर्व आरोपींशी जेव्हा तपास करता त्यांच्याकडून चौकशी करता या लोकांचा सलमान खान यांचा घातपात करण्याचा कट होता. त्या अनुषंगाने ते बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होते आणि बिश्नोई गँगच्या बऱ्याच सदस्यांच्या ते संपर्कात होते. देशातून किंवा परदेशातून सुद्धा त्यांनी शस्त्र जमवण्याचा प्रयत्न केला होता असं सुद्धा याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे. सलमान खान यांचं पनवेल तालुका या ठिकाणचं जे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसच्या परिसरामध्ये कोरेगाव या ठिकाणच्या स्टुडिओच्या ठिकाणी किंवा त्यांच्या बांद्रा या ठिकाणच्या निवासस्थानाच्या परिसरात सुद्धा या लोकांनी रेकी केली होती. हे जे 4 लोक आहेत यांच्याकडून आपल्याला अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळालेली आहे. त्या माहितीच्या आधारे यांचा जो पुढचा प्लॅन होता तो यशस्वी करण्यामध्ये बऱ्यापैकी आतापर्यंत यश आलेलं आहे आणि आणखीही काही याच्यामध्ये अक्यूज वॉन्टेड आहेत त्याच्या आम्ही मागावर आहोत आणि लवकरच आम्ही त्यांना सुद्धा अटक करू.